दादांनी एक खुलेपणाने मान्य केलं त्याचा मला आनंद आहे. पण दादांना ही चूक कळून आली हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या दिवशी अजितदादा पवारसाहेबांना सोडून गेले तो माझ्या दृष्टीने राजकारणातला काळा दिवस मी समजतो. नाही, एकत्र आले तर आम्हाला आनंदच राहील, पण राजकारणामध्ये गेल्या 5-7 वर्षात ज्या घटना घडल्यात त्या घटना राजकारणामध्ये दिग्गज असलेल्यांच्या स्वप्नामध्ये देखील आल्या नाहीत की अशा काही घटना घडतील. एका वृत्तवाहिनीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणालेत की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही माझी चूक होती आणि पहिल्यांदा चूक मान्य केली अजित पवार यांनी. आणि खुलेआम एका वृत्तवाहिनीला मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे, पुढे चालून ते माझी ही पक्ष घेऊन मी महायुतीसोबत गेलो ही पण चूक होती का, हे सगळ्या गोष्टी ते पुढे बोलू शकतात का आणि या बोलण्यापाठीमागचा काय अर्थ आहे हे समजून घेण्यासाठी आणि ह्याच्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी मी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश अण्णा काकडे माझ्यासोबत आहेत. अण्णा, काय सांगाल, अजित पवारांनी पहिल्यांदा असं सांगितलं की सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना म्हणजे त्यांच्या पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती, यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी देखील एका चॅनलवरती अजितदादांची ही मुलाखत पाहिली आणि त्याच्यामध्ये त्या दादांनी स्पष्ट कबुली दिली की माझ्या बहिणीच्या विरोधामध्ये सुनेत्रांना उभं करणं ही माझी चूक होती. दादांनी एक खुलेपणाने मान्य केलं त्याचा मला आनंद आहे. पण दादांना ही चूक कळून आली हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे, कारण दादा एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा तो निर्णय बरोबरच असतो अशाच प्रकारची त्यांची भूमिका असते. पण त्यांनी आता पुढे सांगितलं की माझ्या हातामध्ये काही नव्हतं, पार्लमेंटरी बोर्डाने तो निर्णय घेतला होता. पण ते वाक्य ऐकल्यानंतर मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हा पक्ष सर्वेसर्वा अजितदादांच्या हातामध्ये आहे. त्यांनी घेतलेला एखादा निर्णय प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील किंवा पक्षातील इतर मंडळी असतील, त्यांना जरी पसंत पडला नाही तरी दादांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही, ते विरोध करू शकत नाहीत. त्यामुळे पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला म्हणून मला ते करावं लागलं हे तितकंसं काही मला खरं वाटत नाही. दादांनी त्याच वेळेला तो जो निर्णय केला नसता तर आज जी पवार कुटुंबियामध्ये कटुता निर्माण झाली ती निर्माण झाली नसती. अर्थात दादांनी पुढं हेही सांगितलं की आता तीर सुटलेला आहे, त्यामुळे काही बोलण्यामध्ये अर्थ नाही. पण आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजितदादांकडे गेलेली अनेक मंडळी पवारसाहेबांकडे येत आहेत आणि पवारसाहेबांना सांगत आहेत की साहेब आमची चूक झाली, आम्हाला चूक सुधारण्याची संधी द्या. चूक सुधारण्याची संधी द्यायची न द्यायची हा सर्वस्वी निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई आणि प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील हे घेणार असतील. अजितदादांनी याआधी अनेकदा असे बंडाचं निशाण फडकवलं होतं, मात्र त्या चुका पवारसाहेबांनी माफ केल्या होत्या. यावेळेस माफी करण्याच्या मूडमध्ये पवारसाहेब दिसतात का? तुम्ही जवळ असता त्यांच्या, यावेळेस आरपारच्या मूडमध्ये आहेत पवारसाहेब की काय, कशा पद्धतीने पुढे ह्या घटना घडू शकतात? नाही, एक लक्षात घ्या, यापूर्वी घडलेल्या घटना आणि जुलै 2023 घडलेल्या घटना याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. 2023 घटनेनंतर पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आणि पवार कुटुंबामध्ये जी कटुता आली ती अतिशय टोकाची कटुता होती. हे माझ्यासारख्यासुद्धा कार्यकर्त्याला जर मला कोणी विचारलं की तुम्हाला सर्वात तुमचा काळा दिवस कोणता, तर ज्या दिवशी अजितदादा पवारसाहेबांना सोडून गेले तो माझ्या दृष्टीने राजकारणातला काळा दिवस मी समजतो. त्यामुळे आता पुढं काय होतं काही नाही हे पाहावं लागेल. मी
आदरणीय पवारसाहेबांचा कार्यकर्ता आहे. साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय गेली 40 वर्ष मी मान्य करत आलेलो आहे आणि याही पुढे कोणाच्याही बाबतीमध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे जाण्याचं काम हे फक्त माझ्याकडनं होईल. पण या सगळ्या दादांच्या या वक्त्यावरून जर काही चांगलं घडत असेल तर ते घडू द्यावं अशीच माझी प्रामाणिक इच्छा असेल. आता बारामतीमध्ये ननंद आणि भाऊजय म्हणजेच सुनेत्राताई आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जी लढाई झाली त्यावर त्यांनी सांगितलं की ही माझी चूक होती, मात्र अशा कुठल्या अशा चुकी आहेत अजित पवारांच्या की ते भविष्यात मान्य करतील, तुम्हाला असं वाटतं? नाही नाही, असं दादांनी कोणत्या चुका केल्यात काय केल्यात याची काही मला तरी फार कल्पना नाही. आणि शेवटी नेता आहे, काम करणारा माणूस चुकतो, चुकीची दुरुस्ती करतो, त्यामुळे मला त्याच्यावरती काही बोलणं हे योग्य वाटत नाही. तुम्ही पवारसाहेबांसोबतही काम केलेलं आहे, अजितदादांसोबतही तुम्ही काम केलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं का की परत एकदा हे जे कुटुंब आहे हे परत एकदा एकत्र व्हावं, अजितदादांनी परत एकदा आपल्या काकांकडे यावं, एक जे कुटुंब आहे पवार कुटुंब ते गुणा गोविंदांनी पुन्हा एकदा ती जी बिस्कटलेली घडी आहे ती बसावी? नाही, एक लक्षात घ्या, राजकीयदृष्ट्या पवार कुटुंब थोडंसं वेगळं झालेलं आहे, पण कौटुंबिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काही कुठली दरी पडेल असं मला वाटत नाही. भाऊबीज असेल, राखी पौर्णिमा असतील, त्यावेळेला ही सगळी पवार कुटुंबीय मंडळी एकमेकाच्या घरी जाऊन आपलं राखी बांधण असेल, भाऊबीजेचं ओवाळणीकरण वगैरे असेल हे करतील. पवार आणि राजकारणातील पवार कुटुंब हा दोन्ही वेगळा भाग आहे. पण तुम्ही एक सिनियर लीडर आहात, तुम्ही अगदी खूप म्हणजे राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून सोबत आहे, तुम्हाला असं वाटतं का की पुन्हा एकदा राजकीय सुद्धा हे एकत्र यायला पाहिजे तर महाराष्ट्राला एक वेगळं चित्र परत एकदा बघायला मिळेल? नाही, एकत्र आले तर आम्हाला आनंदच राहील, पण राजकारणामध्ये गेल्या 5-7 वर्षात ज्या घटना घडल्यात त्या घटना राजकारणामध्ये दिग्गज असलेल्यांच्या स्वप्नामध्ये देखील आल्या नाहीत की अशा काही घटना घडतील. अनेक उदाहरणं सांगता येतील, राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना सोडतील असं कोणाला वाटलं होतं का? नारायण राणे शिवसेनेला सोडतील असं कोणाला वाटलं होतं का? नारायण राणे काँग्रेसला सोडतील असं कोणाला वाटलं होतं का? नारायण राणे भाजपत जातील असं कोणाला वाटलं होतं का? अशी अनेक घटना आणि उदाहरणं आहेत की ज्या आपल्याला स्वप्नामध्ये देखील आपण त्याची कल्पना करू शकत नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील काय घटना घडतील हे काही सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्य वर्तवणं हे अतिशय कठीण आहे. मी काय ज्योतिषी किंवा भविष्य करता नाही, त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळातल्या घटनांना सामोरं जाणं एवढंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. शेवटचा प्रश्न आहे, एकदा भाषणादरम्यान अजितदादा बोलले होते की नेहमी मला वरिष्ठांना विचारून बोलतो, वरिष्ठांना विचारून बोलतो, आता मीच वरिष्ठ आहे, आता कोणालाच विचारायचं काम नाही असं अजितदादा बोलले होते. पण मात्र बारामतीचा जो निर्णय झाला तो पार्लमेंटरी बोर्डाने मला सांगितलं म्हणून मी घेतला असं बोलतात. खरंच तुम्हाला वाटतं का की अजित पवारांनी हा निर्णय घेतला नाही? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून की कुणाचा तरी दबाव होता का त्यांच्यावर हे करण्यामागे? नाही नाही, आता अजितदादांनीच मुलाखतीमध्ये स्वतः सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवणं एवढंच आपलं काम आहे. निश्चित, थँक्यू तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधला. तर अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही माझी चूक होती, त्यांनी ती चूक मान्य केली. यावरच अंकुश अण्णा काकडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि राजकीयदृष्ट्या जरी भविष्यात हे दोघंजण एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल असा देखील एक सल्ला एक कार्यकर्ता म्हणून अंकुश अण्णांनी आपल्याशी बोलताना दिलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.